விக்ரம் நாயக். त्यांचं सुभाष पाटील यांनी भरपूर क्रिकेट खेळलं आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण भिवंडीचं टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं तर रिव्हर्स फटक्याची सुरुवात करणारे ते खेळाडू राहिलेत. माझी त्यांच्याशी चर्चा झाली काही वेळापूर्वी, त्यांनी सांगितलं की 1981 त्यांनी तो रिव्हर्स स्ट्रोक खेळायला सुरुवात केली जेव्हा ते 8वीला होते, म्हणजे फार कमी वयात त्यांनी क्रिकेट खेळायला तर सुरुवात केली आणि एक चमत्कारिक फटका त्यांनी शोधून काढला क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर खूप चांगलं क्रिकेट त्यांचं बहरत गेलं. भरपूर क्रिकेट त्यांनी खेळलं. चावेगावचे आहेत पण ते मला वाटतं भिवंडीमध्ये राहत आहेत. आणि दुसरीकडे पंच आहेत विक्रम नाईक, मॅन फ्रॉम कारिवली. ते देखील खूप चांगले व्यक्ती आहेत आणि लंगडीच्या स्पर्धांमध्ये देखील त्यांना फार इंटरेस्ट असतो. आणि क्रिकेटचा विचार केला तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मी त्यांना देखील पाहिलेलं आहे पंचगिरी करताना. तर दोन दर्जेदार पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. या पहिल्या सामन्यासाठी तिसरे पंच असणार आहेत सुभाष दळवी. त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान नेहमीच या स्पर्धेसाठी असतं. तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेचे आयोजक गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली पश्चिम आणि संजय भाऊ दळवी यांच्या वतीनं सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. रोहन विथ अभिजित, जय हनुमान भरे संघ निश्चितच एक चांगला संघ आहे आणि या सलामीवीरांवर फार मोठी मदार असणार आहे. सलामीवीरांनी जर मजबूत सुरुवात करून दिली, विशेषतः पॉवरप्लेचा जर चांगला फायदा उचलला तर एक चांगली धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र फलंदाजांचे मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज देखील सज्ज होतोय. गोलंदाजाचा प्रयत्न राहील की कमीत कमी धावा खर्च करायच्या पहिल्या षटकामध्ये आणि गडी बाद करण्याचा देखील प्रयत्न असेल गोलंदाज रितेशचा. तर रितेश गोलंदाजीने सुरुवात करतोय. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2021 या स्पर्धेचा हा उद्घाटनीय सामना भरे विरुद्ध पिलंजे आणि पहिला चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाज फलंदाज सज्ज होतोय अभिजित. एक उंच पुरा सलामीवीर आहे, स्वतः कर्णधार आहे अभिजित. आणि कॅप्टनने सांगितलं की टॉस त्यांनी जरूर गमावला आहे, मात्र टॉस जिंकला असता तरी त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली असती तर त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालंय. मात्र पाहायचं आहे की खेळ कशा प्रकारे करतील कॅप्टन अभिजित. सो हियर वी गो. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्प्याचा बॉल आहे, पुल केलाय, चांगला स्ट्रोक, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि पहिल्याच बॉलवर चौकार. कुठलाही फिल्डर नव्हता डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चांगला स्पॉट पिक केला, बॉल देखील थोडासा कमजोर होता. अखो टप्प्याचा बॉल होता त्याचा फायदा उचलला आणि पहिल्याच बॉलवर दणदणीत चौकार. चांगली सुरुवात करत असताना कॅप्टन अभिजित पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. यावेळेस कट करायचा होता बॅकफुटला जाऊन उसवेष्टीच्या बाहेरचा बॉल. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, राऊंड द विकेटनं सुरुवात केली आहे गोलंदाज रितेशनं आणि कुठेतरी अँगल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. परंतु थोडी जरी बोटं फिरवली गेली तर कदाचित चिंडू बाहेरच्या दिशेनं देखील कट होताना दिसतील, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट देखील असणार आहे फलंदाजासाठी. परंतु लेंथ चांगली पाहायला मिळत नाही, बॉल आवेत आहे, शॉर्ट फाईन लेगला प्रयत्न चांगला होता मात्र हाताला स्पर्श करून चेंडू धरतीला दान झालाय. झेल येथे ड्रॉप होताना दिसतोय आणि याच दरम्यान एक धाव देखील कंप्लीट करण्यात आली आहे. जय हनुमान भरे संघ प्रथम बॅटिंग करतोय या उद्घाटनीय सामन्यामध्ये. धावसंख्या झाली आहे बिनबाद 5, 3 चेंडू टाकून झालेत. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला आणि तिसरा चेंडू खरं तर खूप आखो टप्प्याचा बॉल होता, हाफ ट्रॅकवर होता, मात्र जास्त फायदा उचलता आला नाही, अचूक टायमिंग साधता आला नाही फलंदाज अभिजितला, त्यामुळे फक्त एकच धाव मिळाली आहे. मात्र नशिबाची साथ देखील मिळाली आहे कॅप्टन अभिजितला की त्याचा झेल ड्रॉप झाला आहे, थोडासा अवघड झेल होता शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. आता मात्र डावखुरा फलंदाज रोहनकडे स्ट्राईक असणार आहे, लेफ्टी टू लेफ्टी. हो सर, एक बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, यावेळेस चोटी दाबण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, निशाणा चुकलाय. मात्र तिकडे डीपमध्ये बॅकअप करण्यासाठी फिल्डर सज्ज आहे, त्यामुळे काही जास्त धावा मिळणार नाहीत, फक्त एकच धावीवर समाधान व्यक्त करावं लागतंय बॅट्समन रोहनला. रोहनचं देखील खातं उघडलं जात आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 6. प्रत्येकी 4 षटकांचे सामने आज आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये आणि 4 षटकांमध्ये निश्चितच या ठिकाणचा जर आपण विचार केला या मैदानाचा
तर कुठेतरी 40-45 पर्यंत किमान जाण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा असणार आहे, जो संघ प्रथम बॅटिंग करेल. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस भिरकावून दिलाय बॉल अगदी वेकंट एरियामधून, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. टायमिंग अचूक साधता आलं नाही. पुन्हा एकदा आपण पाहिलं अभिजितला, खरं तर 3 ते 4 चेंडू या षटकामध्ये अशा प्रकारचे हाताळण्यात आले आहेत की त्या चेंडूंवर अगदी सहजपणे चौकार किंवा षटकार ठोकता आले असते, कारण अखोट टप्प्याची गोलंदाजी जास्त होते, फार भन्नाट वेग देखील नाही आहे गोलंदाजाकडे, त्यामुळेच अखोट टप्प्याच्या चेंडूंचा फायदा उचलायला हवा. परंतु आत्तापर्यंतच्या खेळामध्ये हवा तसा समाचार फलंदाजाला घेता आलेला नाही. विशेषतः अभिजितला एक चौकार जरूर ठोकलाय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 8. खोलवा टप्प्याचा बॉल सुरू, एक बॉल. यावेळेस वेग देखील चांगला होता आणि चेंडूची लेंथ देखील चांगली, त्यापेक्षा मी म्हणेन की लाईन अतिशय चांगली होती. उजव्याष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्यात आला होता आणि बीट करण्यात आले फलंदाजाला. तर अशा पद्धतीनं पहिलं षटक डॉट बॉलनं समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जय हनुमान भरे संघाची धावसंख्या झाली बिनबाद 8. एट रन्स विदाऊट लॉस. लक्षात घ्या, 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला देण्यात आलेला आहे. पिलंजी संघाचे कॅप्टन, जास्त वेळ दौडू नका. 20 मिनिटाच्या आत आपण 4 षटकं कम्प्लीट करायची आहेत. तर समसमान सुरुवात मी म्हणेन, परंतु गोलंदाजाचं कौतुक यासाठी की त्याने कमबॅक करून दाखवलं. जरूर त्याची लेंथ एवढी पण परफेक्ट नव्हती की फलंदाज अडचणीत आले असते, परंतु 8च धावा खर्च केले आहेत आणि हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर एका षटकामध्ये 8 धावा खर्च करत असाल 4-4 षटकांच्या मॅचमध्ये, तर जरूर तुमचं कौतुक व्हायला हवं. जास्त धावा खर्च केलेल्या नाहीत. मात्र दुसरीकडे आपण भरे संघाकडून पाहिलं तर त्यांचा एकही गडी बाद झालेला नाही. ही त्यांच्यासाठी एक जमीची बाजू असू शकते, परंतु त्या गोष्टीचा त्यांना फायदा उचलावा लागणार आहे. आता मात्र नॉन पॉवर प्लेयर्स 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे, विकेट किपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त. म्हणजेच 6 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता नॉन पॉवर प्ले ओव्हर्समध्ये. हा या स्पर्धेचा नियम आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये एक खेळाडू शॉर्ट थर्डमॅनला, एक शॉर्ट फाईन लेग. अजितचा पहिला बॉल यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केलाय डीप मिड विकेटला मिसफील्ड. मात्र दुसरा खेळाडू बॅकअप करण्यासाठी आलाय आणि चेंडूचे फेक होईपर्यंत मात्र 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्यात. एका धावेचं नुकसान येथे उचलावं लागलंय पिलंजी संघाला आणि याचबरोबर धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करताना दिसते. 10 धावा धावफलकावर. स्कोररच्या भूमिकेत आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रज्वल दळवी. चांगली स्कोरिंग त्यांची या ठिकाणी पहिल्या बॉलपासून पाहायला मिळते आणि स्कोररची भूमिका देखील फार महत्त्वाची असते. यावेळेस हुक करायचा होता, अचूक टायमिंग नाहीये. मात्र गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉलवर पोहोचलाय. चेंडूची फेक थोडी दिशाही नाही, मात्र दोन्ही गाड्या एकाच रुळावर. ताळमेळचा अभाव आणि येथे विकेट जरूर मिळेल, परंतु पाहायचं आहे की विकेट किपर त्या ठिकाणी काय करतायत. फलंदाज तर निघालेत आणि यस, धावचितच्या रूपात लागतोय पहिला धक्का जय हनुमान भरे संघाला. हॅलो, नवीन फलंदाज धीरज इन ॲट नंबर 3. स्ट्राईक धीरजकडे असणार आहे कारण स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धावपत झालाय. हॅलो, थोडासा स्ट्रगल आतापर्यंत फलंदाज करताना दिसलेत. पहिल्या बॉलवर चौकार, मात्र त्यानंतर अचूक टायमिंग साधताना फलंदाज दिसत नाहीत आणि धावचितच्या रूपात पहिला फलंदाज बाद झालाय. यावेळेस बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला, थोडीशी मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, निश्चितच होतोय. मात्र चेंडूची फेक तेवढी दमदार पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा धावचीची संधी निर्माण झाली असती जर रॅपिड थ्रो आणि अगदी विकेट किपरच्या हातात थ्रो पोहोचला असता तर. परंतु 2 धावा या दरम्यान कम्प्लीट करण्यात आलेत आणि संघाची धावसंख्या आता मात्र झाली आहे 13. 13 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्पर्धेचा पहिला सामना जय हनुमान भरे
विरुद्ध श्रावणी स्पोर्ट्स पिलंजे. पिलंजे संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय. पुढचा बॉल धीरज साठी. यावेळेस भन्नाट वेग खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू लँड होताना दिसला. ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ आणि पूर्णपणे बीट केलं जात आहे बॅट्समनला. तर हे षटक आतापर्यंत खूप चांगलं म्हणता येईल. अजितच्या माध्यमातून खूप चांगलं त्याचं बॉलिंग ऍक्शन देखील पाहायला मिळतंय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. अचूक टायमिंग मात्र साधता येत नाहीये. बॅटच्या थोडासा आतमध्ये बॉल लागलाय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. चांगल्या फेकीची गरज आहे मात्र थ्रो तेवढा चांगला पाहायला मिळत नाहीये. आणि या दरम्यान दोन धावा पुन्हा एकदा कम्प्लीट केल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा धावफलकावर होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय की फक्त आत्तापर्यंत 7च धावा अजितने खर्च केल्यात. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. आणि दोन्ही गोलंदाजांचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर एकही अवांतर चेंडू त्यांनी हाताळलेला नाही. हे निश्चितच एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल श्रावणी स्पोर्ट्स पिलंजे टीमसाठी. बऱ्याच संघांचा सराव देखील नसेल कारण नवीन हंगाम आहे. आताच या हंगामाची सुरुवात झाली आहे त्यामुळे थोडंसं कठीण देखील असतं. ओ बॅक ऑफ लेन चांगला बाउन्स. पुन्हा एकदा बीट केलं जात आहे बॅट्समनला. दोन चेंडू या ओव्हरमध्ये डॉट पाहायला मिळाले आणि याचबरोबर षटक समाप्त होत आहे. दोन षटकांची समाप्ती. जय हनुमान. भरे संघाची धावसंख्या झाली आहे 1-15. थँक्यू सर. तर मी वळतो थोडा व्यासपीठाकडे. आमचे प्रमुख पाहुणे आहेत सन्मान्य विष्णू बलिराम भोळे, माजी सरपंच ग्रामपंचायत धोंडावडे आणि पालक नाही यांचा इथे सन्मान होतोय. मी संजय दलवी यांना विनंती करतोय की माननीय सन्मान्य विष्णू भोळे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. मायेची भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय. नक्कीच ही भगवी शाल जेव्हा अंगावर पडते तेव्हा नक्कीच रक्त सलसलतंय कारण ही स्पर्धाच भगवी आहे. तसेच आमचे दुसरे मान्यवर सन्मान्य सरपंच उपसरपंच राजेश थालके साहेब यांचा सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा संजय दलवी यांना विनंती करतोय की सन्मान्य राजेश थालके यांचा सन्मान करायचा आहे. माहिती शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय. तसेच शिवसेना शाखा प्रमुख धोंडावडेली पूर्वचे शाखा प्रमुख गणेश पाटील यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी संजय दलवे यांना विनंती करतोय की गणेश पाटील यांचा सन्मान करायचा शिवसेना शाखा प्रमुख धोंडावडवली पूर्व. पाहुण्यांचा मान सन्मान व्यासपीठावर. आणि ह्याच दरम्यान नवीन षटकाला प्रारंभ झालाय. पहिलाच बॉल ओझवेष्टीच्या भरपूर बाहेर होता. वाईड घोषित केलाय पंच सुभाष पाटील यांनी. आणि ह्या बॉलवर एक धाव देखील कम्प्लीट करण्यात आली म्हणजेच दोन धावांचा बोनस मिळतोय भरे संघाला. तसेच आमच्या गावचे समाजसेवक बीएमसी कर्मचारी रिटायरमेंट सुरेश भोईर यांचा सुद्धा सन्मान होतोय. खूप मोलाचं सहकार्य असते या स्पर्धेसाठी सुरेश भोईर यांच्याकडून. नक्कीच वेळात वेळ काढून इथे हजर झाले. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. यावेळेस एक चांगला स्ट्रोक बॉल काढलाय शॉर्ट फाईन लेगच्या डावीकडून. झाडाला बॉल जाऊन लागतोय. निश्चितच थोडीशी नशिबाची साथ गोलंदाजाला मिळाली आहे असं म्हणायला लागेल. आणि याच दरम्यान दोन धावा घेण्याची संधी होती बॅट्समन धीरजकडे. आतापर्यंत 3 दुहेरी धावा धीरजने काढल्यात. तसेच कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा संजय दलवी यांना विनंती करतोय की शाखा प्रमुख कैलास शेलार पुंडास यांचा सन्मान करायचा आहे. दीपक गोलंदाजी करतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. चांगला बॉल वरची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला सहज सोपा झेल. फलंदाज फेल. भरे संघाला हा लागलेला दुसरा झटका. धावसंख्या 19 असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि प्रत्येकी 4 षटकांची ही उद्घाटनीय मॅच आपण पाहतोय. तसेच रवींद्र पाटील युवा सेना पुंडास यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा संजय दलवी यांना विनंती करतोय की रवींद्र साहेबांचा इथे सन्मान करायचं. माहिती शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय. ओवर टू अजय सर. थँक्यू मांजरेकर सर. तर दुसरा गडी बाद झालाय. एक चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर टप्पा पडला होता चेंडूचा आणि त्यानंतर बॉलने खूप जास्त उसळी घेतली.
बॅट्समनने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वरची कडा लागली कारण थोडा एक्स्ट्रा बाउन्स बॉल मध्ये होता, त्यामुळेच मिडल करता आला नाही हा बॉल आणि शॉर्ट थर्डमॅनला मात्र फिल्डरने कुठलीच चूक केली नाही. तसेच रतन भोईर माजी सदस्य ग्रामपंचायत दोंडावडोली पालकने यांचा सुद्धा सन्मान होतोय. रतन भोईर नवीन बॅट्समन रोहित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम मारा या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. दीपकच्या माध्यमातून एक वाईड त्याने टाकलाय पहिला चेंडू. अवले सोसायटीचे ते चेअरमन आहेत रतन भोईर यांचा सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा संजय दलवे यांना विनंती करतोय की सन्मान्य रतन भोईर साहेब यांचा इथे सन्मान करायचा आहे. माहिती शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय. तसेच आमचे ज्येष्ठ नागरिक कुठे आमचा सामना असो नक्की त्यांची हजेरी असते, ते म्हणजे दामू पाटील समाजसेवक दोंडावडोली पूर्व यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा संजय दलवे यांना विनंती करतोय की सन्मान्य दामू पाटील साहेब यांचा सन्मान करायचा आहे. पुढचा बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह करायचा होता, मात्र आपण पाहतोय की बॅटची बाहेरची कड लागते. खेळायचं होतं समोरच्या बाजूनं लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल गेला बॅकवर्ड ऑफ द पॉईंट, फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते नवीन बॅट्समन रोहितला. रोहितने तीन चेंडूंचा सामना केलाय आणि आत्ता मात्र त्याने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. तर भरे संघाची स्थिती थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते, फक्त 20 धावा सध्या धावफलकावर, दोन फलंदाज बाद झालेत. सलामीवीर रोहन मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे आणि तिसऱ्या षटकातील फक्त एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजेच एकूण 7 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक. यावेळेस स्लॉग स्वीप करायचा होता, मात्र बॉलने शरीराचा वेध घेतलाय. सुरेख गोलंदाजी, चेंडूच्या वेगामध्ये थोडासा बदल यावेळेस पाहायला मिळाला. गोलंदाज स्वतः चेंडूवर गेला होता, मात्र तोपर्यंत एक धाव कम्प्लीट करण्यात आली आहे. आणि याचबरोबर आणखी एक चांगलं षटक पिलंजे संघाच्या माध्यमातून समाप्त होतोय. तीन षटकांची समाप्ती झाली, धावसंख्या आपण पाहतोय 2-21. ह्यानंतरचा होणारा सामना साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आणि आई गावदेवी पुंडास या दोन संघामध्ये होईल. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक कक्षामध्ये आपण येऊन बसायचं आहे. पुंडास आणि साईगाव प्रतिषटक फक्त 7 सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. ज्या पद्धतीनं पहिल्याच बॉलवर चौकार कॅप्टन अभिजितच्या बॅटमधून आला होता, असं वाटलं होतं की खूप दमदार बॅटिंग पाहायला मिळेल, मात्र नाही. त्यानंतर आपण पाहतोय की गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय आत्तापर्यंतच्या खेळामध्ये. फक्त 21 धावा ऑन द बोर्ड. रोहनला निश्चितच चांगली फटकेबाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये करावी लागेल. सलामीवीराकडून नेहमीच भरपूर अपेक्षा असतात. 6 खेळाडू सीमारेषेवर आहेत, ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन. शेवटच्या षटकातील पहिला बॉल डाऊन द लेग्स, लेग स्टिपच्या भरपूर बाहेर होता बॉल. वाईट चेतन आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याची सुरुवात होते वाईट बॉलनं. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या झाली 22. आज शेलार ते अंबाडी परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये, आणि भरपूर नवोदित संघ आजच्या दिवसामध्ये असणार आहेत. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा केला जातोय. अँगल आपण पाहिला तर आतमध्ये आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर असताना राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, आणि त्यामुळेच जर पिचिंग मिडल किंवा लेग स्टंपवर जरी झाली तरी बॉल लेग स्टिकच्या बाहेर जाणार आहे, आणि त्यामुळेच आता गोलंदाजांनी निर्णय घेतला आहे की ओव्हर द विकेटचा मारा करायचा आहे. अँगल चेंज केला जातोय, पाहायचं आहे दिशा सुधारली जाईल की नाही. नाही नाही, अजिबात नाही. पुन्हा एकदा वाईट बॉल, सलग तिसरा वाईट चेंडू. आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या धावांची देखील आवश्यकता आहे भरे संघाला, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा धावफलकावर होत्या. 3 वाईटच्या रूपाने धावा मिळालेल्या आहेत, धावसंख्या झाली 24. फार खराब गोलंदाजी या षटकामध्ये चेतनकडून पाहायला मिळते. पहिल्या 3 गोलंदाजांनी चांगला मारा केलाय. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, पुन्हा एकदा बॉल लेग स्टिकला सोडून जातोय. अनदर वाईड. पंच विक्रम नाईक यांना देखील आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये जणू काय ते व्यायाम करतायत, अशा प्रकारे त्यांना वाईडचा इशारा सातत्याने करावा लागत आहे. गोलंदाजाला सूर गवसत नाही, आणि जी पकड सामन्यावर पहिल्या 3 षटकांमध्ये मिळवली होती श्रावणी स्पोर्ट्स पिलंजे संघानं, ती कुठेतरी आता असं वाटतं की सैल होते, कारण मोफत रूपाने धावा खर्च केल्या जात आहेत. इथनं एखाद दुसरा मोठा फटका आला तर जरूर 40 हा संघ मजल मारू शकतो. तोच प्रयत्न असेल यावेळेस. वेगवान बॉल होता, लोअर फुल टॉस, मिडल करू शकला नाही.
मिड विकेटला थोडीशी चूक झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपील केलं जात आहे, मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये फलंदाज, दोन धावा कंप्लीट होत आहेत। रिस्क जरूर उचलली जाते या ठिकाणी, जोखीम पत्करली जाते फलंदाजांकडून, मात्र ज्या पद्धतीने धावा यायला हव्यात तशा धावा येत नाहीत। चौकार षटकारांची कुठेतरी अपेक्षा क्रिकेट रसिकांना देखील लागून राहिली आहे, चौकार षटकार पाहायला मिळत नाहीत, फक्त एक चौकार या संपूर्ण इनिंग्समध्ये आपण पाहिला आणि तो देखील पहिल्याच बॉलवर। रोहनमध्ये क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो, यावेळेस हुक करायचा होता बॉल, मात्र पुन्हा एकदा लाईन आपण पाहिली तर भरपूर खराब आहे, डाव्या एष्टीच्या बाहेर सातत्याने गोलंदाजी केली जाते आणि या षटकातील हा पाचवा व्हाईट बॉल। धावसंख्या झाली 28, 28 रन्स फॉर द लॉस ऑफ टू विकेट्स। यानंतरची मॅच टॉससाठी यायचा आहे, साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आणि आई गावदेवी पुंडास या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय आपण टॉससाठी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, व्यासपीठाकडे यायचं आहे। चेतनचा पुढचा बॉल, ओ यावेळेस खोलवर टप्पा होता, मात्र पुन्हा एकदा तीच लाईन, डाव्या एष्टीच्या बाहेर दिशा भरकटलेले चेंडू टाकले जात आहेत आणि आता तर हद्द पार केली गोलंदाजाने असंच म्हणावं लागेल। पहिल्याच मॅचमध्ये, पहिल्याच इनिंग्समध्ये मोठा विक्रम होतोय की काय या स्पर्धेमध्ये, सहा वाईट चेंडू आत्तापर्यंत आणि फक्त एका लिगल चेंडूची हाताळणी झालेली आहे, सात चेंडू टाकलेत आणि त्यापैकी फक्त एकच लिगल बॉल आणि आठ धावा आत्तापर्यंत खर्च करण्यात आल्यात चेतनकडून। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद सामी पाकिस्तानचा, त्याच्या नावावर 17 चेंडूंचं षटक आहे बांगलादेशविरुद्ध, त्याने 22 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या। फ्लिक करण्याचा प्रयत्न यावेळेस, हो हो हो, पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर, काय चाललंय मैदानामध्ये। मांजरेकर सर आहेत माझ्या समवेत, त्यांचा भरपूर मोठा अनुभव आहे कॉमेंट्रीचा या मैदानावर, याआधी अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही कधी पाहिली का? नक्कीच, प्रथमच अशी गोलंदाजी आपण पाहतो, सलग सात चेंडू एका षटकामध्ये निर्धा वाईट टाकलेले आहेत गोलंदाज चेतन यांनी। यावेळेस फुल टॉस होता, मात्र फलंदाजाला फायदा उचलता आला नाही। पहा, यावेळेस लीगल बॉल जरूर टाकलाय, मात्र हा देखील कमजोर बॉल होता आणि रोहनला आपण सुरुवातीपासून पाहतोय की बॅटच्या मधोमध एकही चेंडू त्याने घेतलेला नाही, फार निराश करतोय आपल्या पाठीराख्यांना फलंदाज रोहन। सलामीला आलाय, अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे, मात्र आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ तो करताना दिसत नाहीये। धावसंख्या 30, पुन्हा एकदा फुल टॉस अपील केलं जातंय, पंच अपील फेटाळतायत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय बॉलवर, तोपर्यंत एक धाव लेग बायच्या रूपानं कंप्लीट केली जाते। धावसंख्या आता मात्र हळूहळू पुढे सरसावत असताना 31 या आकड्यावर जास्तीत जास्त अवांतर धावा मिळालेले आहेत, फलंदाजांनी काही चमकदार कामगिरी केली नाही। अभिजितनं 7 धावांचं योगदान दिलं, तो धावचितच्या रूपात बाद झाला आणि आपण पाहतो की धीरजने फक्त 6 धावांचं योगदान दिलं, दोनच फलंदाज बाद झालेले आहेत, जास्त गडी देखील गमावलेले नाहीत, मात्र जास्त धावा देखील पाहायला मिळत नाहीत। यावेळेस मात्र एक मोठा फटका, लॉफ केलाय बॉल डीप मिड विकेटला, फिल्डर तैनात आहे सीमारेषेच्या जवळ, चांगला झेल आणि फलंदाज बाद। निराशाजनक कामगिरी, शेवटचा बॉल आता मात्र मिडल केलाय, हा बॉल हवेत आहे, लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि शेवटच्या बॉलवर देखील विकेट मिळवली जाते। भरपूर वाईट चेंडू टाकल्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसला चेतन आणि याचबरोबर डावाची समाप्ती होते। तर जय हनुमान भरे संघानं टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये धाव फलकावर लावल्यात फक्त 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी श्रावणी स्पोर्ट्स पिलंजे टीम समोर 32 धावांचं टार्गेट। नक्कीच यापुढील होणारा सामना
साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आणि आई गावदेवी पुंडास या दोन संघामध्ये मी पाहुण्याने विनंती करतो की आपण नाणेफेक कक्षामध्ये जायचे. सन्मान्य विष्णुभाई रत्तनभाई गणेश आपण नाणेफेक कक्षामध्ये जायचंय. दोन संघामध्ये इथे नाणेफेक होते. माझे सहकारी समालोचक अजय गरज सर तिथे पोहोचत आहेत. सन्मान्य विष्णू भोईर साहेब हे सुद्धा नाणेफेक कक्षामध्ये जात आहेत. थँक्यू सो मच मांजरेकर सर. पाहुण्यांचं देखील आगमन झालंय. टॉस बॉक्समध्ये कैलास माझ्या उजव्या बाजूला आहेत, पुंडास संघाचे कॅप्टन, आणि साई डाव्या बाजूला आहेत. तुम्ही पाहू शकाल साईदेवा प्रतिष्ठानचे कॅप्टन. तर टॉस कॉईन दाखवतो. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स धुंडा वडवली पश्चिम आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण ही स्पर्धा खेळत आहोत, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आहे. तर साहेब किंवा गावदेवी स्पोर्ट्स असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. विनंती करतो की श्रावणी इलेव्हन प्रंजय आणि जय हनुमान अरे दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेचच कमिटीशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू सर. तर कॉइन स्पिन करतील साई. कॉल या ठिकाणी दिलाय कैलास यांनी साहेब, आणि साहेबांची मागणी आज होते. साहेबच येत आहेत. साहेबांची आठवण क्षणोक्षणी आपल्याला येतच राहणार आहे. तर थँक्यू सो मच सर आपण या ठिकाणी आलात. आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. कैलास काय निर्णय घेतलाय तुम्ही? क्षेत्रक्षण. क्षेत्रक्षण करणार आहात. एकूणच चार चार षटकांची मॅच असणार आहे. काय रणनीती असेल? काय कुठले चार गोलंदाज यूज कराल आणि त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील तुम्हाला? पहिला गोलंदाज असेल आमचा मुकुल, दुसरा योगेश असेल आणि अजून दुसरे आहेत हनुमान शेलारा मयूर. आमची नीती अशी असेल की 40-45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल चार षटकांच्या. या स्पर्धेविषयी दोन शब्द. खरोखरच खूप चांगली अशी स्पर्धा भरवली आहे. हिंदू हृदय सर्व बाळासाहेबचे जो संजय दलवे यांनी आयोजित केले त्यांना मी खरोखरच मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेना ही जागृत करण्याचं आणि पुढे नेण्याचं काम जो करीत लावलेलं आहे विष्णू भोईरे तसेच त्यांचे जोडीदार त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो. पुढच्या वेळेस असाच चषक त्यांनी भरावा हीच शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील या सामन्यासाठी. साई टॉस गमावलेला आहे, बॅटिंग तुम्हाला करायची आहे. तुमच्या मनामध्ये काय पर्टिक्युलर टार्गेट आहे की चार षटकांमध्ये एवढा स्कोर झाला तर तुम्ही जिंकाल? 40+ आणि त्यासाठी कुठल्या फलंदाजांकडून अपेक्षा ठेवून आहात? आशुतोष आणि प्रनिल. निश्चितच तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर टॉस आई गावदेवी पुंडास टीमच्या कॅप्टनने जिंकला आहे पुढील सामन्याचा, आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. साईदेवा प्रतिष्ठाननं साईगाव या टीमला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, रोहिदास मांजरेकर सर इज देअर. धन्यवाद अजय सर. तर जिंकण्यासाठी 33-32 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे संघ पिलंजे चालू असणार सामना आपण पाहतो. जय हनुमान भारे वर्सेस श्रावणी इलेव्हन पिलंजे आहे. दोन संघामध्ये 31 धावा जमा केल्या आहेत. त्या भरे संघाने 32 धावांचं आव्हान ठेवलं आहे श्रावणी इलेव्हन पिलंजे संघाने. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज धीरज आणि सामना करेल तो प्रतीक. भगवमय वातावरण आपण पाहता. नक्कीच ही स्पर्धा पुढल्या वर्षी डे नाईट आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू बॅटची काळ्या घेऊन चेंडू सरळ स्ट्रक्चरच्या हातामध्ये जातो आणि पहिला आदरा मिळतोय तो म्हणजे श्रावणी इलेव्हन पिलंजे संघाला. धावसंख्या 0. चेंडू मोठा आदरा मिळतोय तो म्हणजे पिलंजे संघाला. वेगात आलेला चेंडू बॅटची कडा घेऊन इष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि बाद झालाय फलंदाज तो म्हणजे प्रतीक. नवीन फलंदाज आला अतिश आणि सामना करेल मला वाटतं अतिश. अतिशाला आपलं खातं खोलायचंय, संघाचं खातं खोलायचंय. पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त केली. But
पहिल्या चेंडूवर हात रा, दुसऱ्या चेंडूवर नक्कीच विकेट हॅट्रिकवर आहे तो गोलंदाज धीरज. बघूया पहिल्या दिवसाचा पहिला सामना आणि पहिले हॅट्रिक धीरजच्या नावावर जाते की आपण बघणार आहे. 32 धावांची आवश्यकता आहे पण पहिला दोन चेंडूवर दोन गडी बाद झालेले. चांगली गोलंदाजी बघायला मिळते धीरजांच्याकडून. धीरज सामना करतोय नौका फलंदाज साहिल आणि हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक गोलंदाज धीरजच्या नावावर. डीजे गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते धीरजांच्याकडून. सलग चार चेंडूवर चार गडी बाद केलेले आहेत. एक झलचित, एक पायचित आणि दोन क्लीन बॉल अशा पद्धतीने आहेत गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आलाय तो सागर, परंतु सलामीला आलेला आहे मॅक्स, याला अजून स्ट्राईक मिळालेली नाही. बघूया चार चेंडूवर चार गडी बाद केलेले आहेत. एक विक्रम म्हणायला हरकत नाही, पहिल्याच सामन्यामध्ये अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा धीरज सामना करतोय तो सागर. आता मात्र खोलवर टप्प्या चेंडू आता खेळून काढलेले. निर्धाव चेंडू होतो डायरेक्ट घे तालिबात आणि पाच गडी बाद झाले. धावसंख्या इथे शून्य. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला. अचूक फेक, डायरेक्ट हिट आणि जो खेळाडू मॅक्स खेळपट्टीवर थांबून होता नक्कीच त्याला सुद्धा डगआउटचा आसरा पकडावा लागले. आपण पाहतो स्वर्गीय सदानंद मांजरेकर खेळाडू कक्ष. बघूया शेवटचं चेंडू आहे आणि हे शेवटच्या चेंडूवर काय घडतंय. अजय सर आपलं काय मत आहे, कारण अतिशय सुंदर गोलंदाज झालेला आहे. पाच चेंडूवर पाच गडी बाद झाले. निश्चित रूप से गेंदबाज धीरज की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम, लेकिन बल्लेबाज क्या कर रहे हैं, क्या उनको पता नहीं है कि उनको सिर्फ 32 रन बनाने हैं चार ओवर्स में. पार्टनरशिप की जरूरत है लेकिन कोई भी क्रीज पर टिकने के लिए तैयार नहीं. पहले तो चार गेंदों में चार विकेट्स धीरज के नाम, फिर रनआउट के रूप में विकेट गिरा है और क्या छह गेंदों में छह बल्लेबाज आउट होंगे पहले ओवर में. यदि ऐसा होता है तो यह भी एक बड़ा कीर्तिमान बनेगा. पहले इनिंग में हमने देखा कि व्हाइट पर व्हाइट देखने को मिल रहे थे, अब विकेट पर विकेट. नक्कीच पांच चेंडूवर पांच गड़ी बाद झालेले. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की एका षटकामध्ये तब्बल सात वाईट चेंडू होते आणि आता पाच चेंडू निर्धावे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, मिडल ओव्हर पाच विकेट. एक नवीन विक्रम बघायला मिळतोय या पहिल्या सामन्यामध्ये. मिडल षटक आणि पाच गडी बाद झालेले आहेत. शानदार गेंदबाजी धीरज द्वारा और धीरज के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस पहले ही मैच में. इंदुरोदय सम्राट बाला साहेब ठाकरे ट्रॉफी 2021 में मेडन ओवर चार विकेट्स उन्होंने चटकाए, एक बैट्समैन रनआउट का शिकार बने. तो धीरज के सामने बिल्कुल भी धीरज बनाकर नहीं रख पाए बल्लेबाज. और अब बचे हुए तीन ओवर्स में 32 रनों की आवश्यकता है पिलंज टीम को. एक माफक आव्हान होतं, परंतु अतिशय सुंदर गोलंदाजी केली, पूर्णपणे बांधून ठेवलाय तो पिलंज संघाला. पाच गडी बाद निम्मा संघ डगआउटच्या आसऱ्याला गेलेले. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे
रितेश सामना करतो. रितेश गोलंदाजा बघूया कोण येतो कर्णधार कोणाच्या हाती. मला वाटतंय विकी याच्या हाती चेंडू सोपवलेले. धावसंख्या आहे ती 5-0. खराब सुरुवात म्हणायला हरकत नाही ती पिलंजी संघाची. हा मिडन षटक टाकलेला आहे ते धीरज गोलंदाजाने. पुन्हा एकदा येतो विकी. चांगला चेंडू खेळून काढतोय परंतु शतरक्षक तिथे हजर आहे. एक धाव पूर्ण थोडासा फांबल झाला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार. तंबूचा आसरा पकडावा लागतो रितेश याला सुद्धा. धावसंख्या आहे ती 6-4. पार्कर गेंद पर बोल्ड आउट किया है उन्होंने रितेश को. तो पुढचा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे विकी. सामना करील किरण. 4 धावा आणि 6 गडी बाद झाले. असं वाटलं होतं 3 षटकामध्ये हा सामना नक्की जिंकतील परंतु चांगली गोलंदाजी केली धीरजाने. पुढचा चेंडू विकी यांचा सामना करतोय किरण. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिर आहे ती म्हणजे 6-4. एसटीरक्षकाच्या मागे जे 2 प्रेक्षक बसले आहात आपण तिथून आपली जागा सोडायचे. एसट्यांच्या मागे प्रेक्षक आहेत त्यांनी तिथून उठायचं आहे कारण तिथे सीमारेष आहे. विकी चांगला बाईंग लेगने तटवलं चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी दणदणीत चौकार. फलंदाज किरण चौकाराने खाता खोलतोय. धावसंख्या आता मात्र वाढून झालेली आहे ती म्हणजे 6-8. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय विकी. धावसंख्या 8. चांगला चेंडू कट केलेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण 2 धाव पूर्ण. 2 धावावर समाधान मानावं लागतंय ते पिलंजे संघाला. आता मात्र दुहेरी अंकात प्रवेश करतो संघ पिलंजे. 6-10. बत्तीस धावांची आवश्यकता आहे ते म्हणजे 24 चेंडू. पण आतापर्यंत धावा झाल्या आहेत. दुसरं षटक चालू होते म्हणजे 10-6-10. विकी डाव्या स्टेजच्या बाहेर चेंडू पडतो. पंच इशारा करतात हा चेंडू वाईट आहे आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज विकी याला. धावसंख्या हळूच वाढून पुढे जाते ते म्हणजे 11. आमचे पाहुणे आमच्यापासून रजा घेताना सन्मान्य विष्णू भोईर साहेब आणि शाखा प्रमुख गणेश पाटील पहिला वेल काढून आले ह्या उद्घाटनीय सामन्यासाठी. खूप खूप धन्यवाद.
हवेत चेंडू शतरक्षक चेंडूच्या पासून दूर आहे, एक धाव पूर्ण केलेला आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु समाधान मानतोय तो किरण. एका धावावर धावसंख्या वाढून झालेली, ते म्हणजे 12-6 बाद 12. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. 32 धावांची आवश्यकता इथे श्रावणी इलेव्हन पिलंजे संघाला. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 6 बाद 12. नक्कीच 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे ती श्रावणी इलेव्हन पिलंजे संघाला. नो मीटिंग, लगेच छत्रक्षण सजून घ्यायचंय. भरे संघ ह्यानंतरचा सामना आपण पाहणार आहे, साई प्रतिष्ठान साईगाव आणि आई गावदेवी पुंडा असा. या दोन संघामध्ये पुंडा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलेले. ह्यानंतरचा होणारा सामना, त्याच्यानंतर होणारा सामना जय बजरंग सेलार आणि वकी स्पोर्ट मापोली. दुगाड फाटा, त्रिमूर्ती दुगाड फाटा आणि आई गावदेवी दादूचा पाडा, तसेच आई गावदेवी मालबिडी आणि जे बी पहारे. आजच्या दिवसातील सामने नक्कीच, पहिलाच सामना चुरशीच्या दिशेने जाताना दिसतोय. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 10 च्या सरासरीने धावा जमा करायचे ते श्रावणी इलेव्हन पिलंजे संघाला. गोलंदाज येतोय रोहित, सामना करतोय किरण. पॉइंट चेसन ढकलून दिलं, पुश केलेलं आहे आणि 7वा अद्रा मिळतोय तो श्रावणी इलेव्हन पिलंजे संघाला. धावसंख्या झालेले 12 आणि इकडे आवाजही आपला हवा. गोलंदाज येतो पुन्हा एकदा रोहित, सामना करतोय तो सागर, सॉरी अजित. रंगतदार सामना आपण पहिल्याच दिवसामध्ये पाहतोय. स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2021 मध्ये. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. फाईनल दिशेने चेंडू तटवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण झालेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढून झालेली, ती म्हणजे 7 बाद 17. दोन्ही दक्ष असे आमचे पंच, नक्कीच चांगली कामगिरी करताना पाहतो आपण या मैदानावर. पंच सुभाष पाटील सर आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. नामवंत पंच असे दोन्ही पंच आम्हाला लाभलेले आहेत. धावसंख्या 17, अजूनही चेंडू शिल्लक आहेत मला वाटते 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 15. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला, मला वाटते ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंच इशारा करतात सुभाष पाटील की हा चेंडू वाईट आहे आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज रोहितला. धावसंख्या हळूच वाढून झाले ते म्हणजे 18, अजूनही 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. बघायला मिळते निखिल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, त्या चेंडू कार्पेटच्या साह्याने जातोय छत्रक्षाच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण, एका धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 23. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पहिला सामना रंगतदार स्थितीत आपण पाहतोय. नक्कीच आमचे प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा इथे आगमन होतोय. सन्मान्य नितीन जोशी साहेब यांचं इथं आगमन होतंय. शिवसेना उप तालुका प्रमुख नितीनजी जोशी साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. सुंदर फटका, परंतु चेंडू जातो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी या स्पर्धेतील पहिला षटकार. शकताय चेंडू 4 आणि धावा पाहिजे त्यास रावणे 11 संघाला फक्त 3. जी आवश्यकता होती ती पूर्ण करताना दिसतोय फलंदाज अजित. षटकाराने झपाट्याने धावसंख्या वाढली. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. गाडी डायरेक्ट आली तर चालेल, पाहुण्यांना विनंती करतो आपली गाडी मैदानमध्ये येऊ द्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि बाद 18 आजरा. त्या रस्त्यावर ज्या बाईक आहेत त्या कृपा करून आपण बाजूला करायच्या, कारण आमच्या प्रमुख पाहुण्यांचं इथं आगमन होतंय. सन्मान्य नितीन जोशी साहेब भिवंडी तालुका उप तालुका प्रमुख यांचं इथं आगमन होतंय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत, तसेच त्यांच्या समवत राजेंद्र कबाडी यांचं सुद्धा आगमन होतंय. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. तर 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच सामना रंगतदार स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. प्रमुख मान्यवरांच्या इथे आगमन होत आहे. सन्मान्य नितीनजी जोशी साहेब यांचं आगमन होत आहे, तसेच आमचे पत्रकार बंधू कबाडी सर यांचं सुद्धा आगमन होतंय. त्यांच्या समवेत भरपूर असे आमचे पाहुणे सुद्धा आले आहेत. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. फक्त 2 गाडी बाद आहेत, बाकी आहेत 8 गाडी बाद झालेले. अतिशय सुंदर चेंडू, स्लो डिलिव्हरी, एक फसवा चेंडू, कट करण्याच्या नादामध्ये भीड होतोय फलंदाज. निर्धाव चेंडू होता. आता मात्र 1 चेंडू, 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सन्मान्य पाहुण्याचं आगमन होत आहे. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. तसेच आगमन होते आमचे विभाग प्रमुख दिनेश भोईर यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांच्या समवेत सुद्धा आमचे सर्व पाहुणे आले. त्यांचे या चषकामध्ये सहर्ष स्वागत. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना. निर्धाव चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असणार सामना श्रावणी 11 पिलंजय आणि जय हनुमान भरे. चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे ती पिलंजय संघाला. निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे ती भरे संघाला. अतिशय रंगतदार सामना. पहिल्या दिवसाचा पहिला सामना रंगतदार स्थितीत आपल्याला बघायला मिळतोय. तसेच संजय भोई उपसरपंच अनगाव यांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना. पहिलाच सामना अशा स्थितीत गेलाय, पुढील सामने सुद्धा अशाच पद्धतीने होतील यात शंकाच नाही. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता.
आणि पंच आमच्याकडे वळतात, पंचांच्या हात समांतर आणि धाव मिळते अवांतर, अवांतराच्या रूपाने एक धाव मिळते, आता मात्र एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता। चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज निखिल, स्ट्राइकर येतो अजित, नॉ स्ट्राइकर येतो दीपक, आणि गोलंदाज आहे तो म्हणजे निखिल। एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे, सामना जिंकायचा असेल पिलंजर संघाला तर दोन धावा या कराव्याच लागतील, कारण या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग ही कंपल्सरी असेल। एक चेंडू दोन धावा, दोन धावा एक चेंडू, बघूया काय घडतं काय बिघडतंय। चांगला फटका मारलेला आहे परंतु सरळ चेंडू क्षेत्ररक्षण हातामध्ये, आणि याच बरोबर भरे संघ विजय, विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, हरल्याचे कौतुक। खरोखरच पहिलाच सामना डोळ्याचे पाडणे फेडणारा असा सामना आपल्याला बघायला मिळणार, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि भरे संघाने बाजी मारलेले नक्कीच। तर सामना सामन्यात या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय गोलंदाज धीरज